गोकुळसाठी आमदार सतेज पाटील यांचे कॉन्ट्रीब्युशन काय? आयत्यापीठावर रेघोट्या ओढण्याचे काम ते करत आहेत. जमिनीची मशागत एकाने करायची आणि पिके दुसऱ्याने घ्यायची असा हा सारा प्रकार आहे. त्यांचे गोकुळमधील नॉलेज टँकर पुरतेच मर्यादित आहे. अशी घणाघाती टीका गोकुळमधील विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केली. दूध विक्री दरात 12 रुपये तर उत्पादकांना 8 रुपये अशी वाढ केली आहे. एका लिटरमध्ये 4 रुपयाचा फरक आहे. रोजमैज दुधाच्या 8 लाख लिटर दुधाचा हिशोब केल्यास 32 लाख रुपये फरक मिळतो. 80 दिवसांतील फरकाची 24 कोटी 60 लाख रुपये इतकी रक्कम गेली कुठे असा सवालही त्यांनी केला. गोकुळमध्ये सहकार विभागाच्या नियमावलींना फाटा देऊन कामकाज सुरू आहे. यापूर्वीच्या लेखापरीक्षणात त्रुटी आहेत. 2021 पासूनच्या गोकुळच्या कारभाराचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करावे अशी मागणी महाडिक यांनी केली होती. त्यानुसार सहकार विभागाने गोकुळच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश दिलेले आहेत. येत्या आठवड्याभरात चाचणी लेखापरीक्षणाला सुरुवात होईल असेही महाडिकांनी सांगितले. दरम्यान गोकुळच्या शासकीय चाचणी लेखापरीक्षणाच्या संदर्भात पत्रकारांशी बोलताना गोकुळचे नेते व काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे 2 वर्षाचे कशासाठी 25 वर्षाचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करा अशा शब्दात डिवचले होते. शिवाय राजकीय दबाव वापरून गोकुळचे शासकीय चाचणी लेखापरीक्षण करण्याचा आदेश काढल्याची टीका आमदार पाटील यांनी महाडिक यांच्यावर केली होती.